काल लाला की बस्तीन 96 जाणांक अरेस्ट केले म्हणून न्यूज येली. असे ह्याच्याय पयली आम्ही पहिला कोलवाळे जावं बस्तीन नाजाल्यार बाकीच्या बस्तींनी असे पोलीस ड्रायव्ह करता, टेनंट व्हेरिफिकेशन ड्रायव्ह करता, त्यांना अरेस्ट करता आणि मागीर फुडें त्यांचे किती जाता. आता सिंपल गजल असा, काल त्यांना ज्यांना धरला त्यांच्याकडे पोलीस त्यांचे टेनंट व्हेरिफिकेशन नसले, फाल्यां त्यांचा ओनर येतलो कोणी दवरला तो, नाल्यार ते आपले टेनंट व्हेरिफिकेशन करतले, पोलीस व्हेरिफिकेशन कार्ड करतले आणि सुशेगाद त्या बस्तीन रावतले. आता पहिल्या सुवातीर जे त्या बस्तीन रावता ती बस्ते जे डेमोलिशन ऑर्डर असा, तेका डेमोलिशन स्कॉट धाडून ती डेमोलिश करपाक जाय, हायकोर्टाची ऑर्डर असा. कॉमदादान ऑलरेडी थंयसर नोटिसी मारलेले हा, सगळे हा, जाल्यार ह्या इलिगल बस्ती पहिली डेमोलिश जावपाक जाय. सो ती जर डेमोलिश जाले जाल्यार हे जे मायग्रंटाज येवन हांगा इलिगली रावता ते पयली म्हणल्यार रावचे ना, फर्स्ट. सेकेंड थींग, जर ते आनी खंयच्या बस्तेन रावता नाजाल्यार कोणागेर रावता तर रेंटाक, नाजाल्यार आनी अशे लिगल बांदून रावता तर, बट रेंटाक घेवन रावता लिगल घरांनी, जाल्यार तेंचे टेनंट व्हेरिफिकेशन नाजाल्यार पोलीस व्हेरिफिकेशन हे गोंयान जाता. आता त्या स्टेटींतल्यान लायक तो युपीच्यान येयलो नाल, बिहाराच्यान येयलो नाल, दुसऱ्या स्टेटीच्यान गोंयान येयलो, तो थंय कितें क्रायम करून येता, तो तडीपार आसा थंय, तेणी मर्डर केला, तेणी रेप केला, तेणी चोरयो केला, डकैती घातला, कितें केला हें तेचो रिपोर्ट हांगा आसना. सो तेका हांगा डायरेक्ट पोलीस व्हेरिफिकेशन तेका कार्ड मेळटा. आमकां जाय, आमी डिमांड करता की हे पोलीस व्हेरिफिकेशनाची, टेनंट व्हेरिफिकेशनाची नाटकां करच्या परस, आमी नाटकां म्हणटा कित्याक एवरी टायम हे नाटक जाता. हे नाटक जाल्या उपरांत परत ते लोक थंयसरूच आसता, कोण आपल्या गांवांक परते तेंकां धाडिना, कोण ते आपल्या गांवांक वचना, त्याचो बापूय तोच जाता फायनली. सो आमी म्हणटा जेन्ना ते हांगा रावतात, जेन्ना लेबर क्लास येतात हांगा रावता, जाल्यार पयले सुवातेर तेंचे हांगा कंपलसरी तेंच्या गांवचे नेटिवाचे तेंचे पोलीस व्हेरिफिकेशन हांगा घेवपाक जाय. तेंची पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट तेंच्या गांवच्यान तेंच्या नेटिवांच्यान तेंच्यांनी हांगा हाडपाक जाय आनी ती हांगा दिवन तेंकां मागीर हांगा पोलीस व्हेरिफिकेशन मेळपाक जाय. पयलें म्हणल्यार गोंय हें इंटरनॅशनल टुरिस्ट डॅस्टिनेशन स्टेट आसा आमची. हांगा ऑलमोस्ट 80 लाख 70-80 लाख टुरिस्ट हांगा येता, भितर फॉरेनरूय आसता, दुसऱ्या राज्यातले टुरिस्ट, तेंची रिस्पॉन्सिबिलिटी आमचेर आसा. आमचे गोंयकारूय एज अनसेफ जाल्लेले आसा, ज्या घरांक आमी केन्ना कुलपां मारिनासले, लोकां मारिनासले, तेका ग्रील घालची पडटा, सीसीटीव्ही घालची पडटा, सेक्युरिटी दवरचे पडटा, सुणे दवरचे पडटा, तरी पूण आमची घरां सेफ ना. आयज चोरयो देवळां सेफ ना, आयज बोडगेश्वर आसले देवूळ सेफ ना, आयज बाकीचे कितलेशेच जाग्यांचेर आयज चोरयो देवळांनी जाता, दामबाबाच्या देवळान चोरी जाल्ली आसा. सो हे सगळे जे आयज गजाली आसा पळय, हे जर गजाली आमी जर पळयत जाल्यार एका कारण एकूच आसा, जे लेबर क्लास ना, जे मायग्रंट गोंयान येतात हांगा काम करतात तेंच्या गांवची हिस्ट्री, तेंचो गांवचो क्रिमिनल रेकॉर्ड कोणूच चॅक करिना आनी ते थंयच्यान पोलीस व्हेरिफिकेशन घेवन येना. सो आमचो सिंपल डिमांड आसा डीजीपीन सगळ्या पोलीस स्टेशनांक तेंच्यांनी ऑर्डर काढची, होम मिनिस्ट्रीन सर्क्युलर काढचे की जे जे लेबर हांगा गोंयान येतात, जे जे भायल्या राज्यांतल्यान हांगा काम करपाक येतात, तेंचे गांवचे कंपलसरी पोलीस व्हेरिफिकेशन घेवचे आनी मागीरूच तेंकां रेंटाक हांगा दवरपाक, नाल्यार टेनंट तेंचे व्हेरिफिकेशन कार्ड करपाक, नाल्यार पोलीस क्लियरन्स हांगा दिवपाक फुडलो स्टेप तेंच्यांनी घेवचो. आनी दुसरें मोस्ट इम्पॉर्टंट म्हटल्यार जो इंटरस्टेट मायग्रंट एक्ट आसा, जे भायल्यान जो लेबर येता तेका लागून जो गोंयान कायदो आसा, जो कायदो हो सरकार फॉलो करिना, एग्जिक्यूट करिना, ह्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन स्ट्रिक्टली जावचे, त्या कायद्यानुसार लेबरांक हांगा दवरचे, त्या कायद्यानुसार लेबरांक हांगा रजिस्टर करचे आनी तेंचे काम जाल्या उपरांत जशे कायद्यान बरयला तशें तेंकां परते तेंच्या गांवांक धाडचे. हो आमचो सिंपल डिमांड ह्या सरकारा कडेन आसा. बेश्टे पोलीस व्हेरिफिकेशन, टेनंट व्हेरिफिकेशन कार्डा करून ना जाल्यार तेंचे असले ड्रायव्ह करून अजून मेरेन कसलो फायदो जावंक ना आनी ह्याय फुडें कसलो फायदो जावपाचो ना.